आज आपण खूप छान अशी हैदराबादी चिकन बिर्याणीची रेसिपी करणार आहोत आणि ती पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे. कसं आहे मित्रांनो, खूपच वेगळ्या पद्धतीने आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत आणि खायला पण खूपच छान आणि चविष्ट होणार आहे. त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूपच अशी वेगळ्या पद्धतीने आपण ती बनवणार आहोत आणि झटपट होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये होणार आहे. तर बघू शकता किती मस्त अशी होणार आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका वाटीमध्ये बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि ते असं चिरून पण घेतलेलं आहे, हे बघा. तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथं आपण हळद टाकणार आहोत थोडीशी, म्हणजे अर्धा चमच हळद टाकलेली आहे. इथं अर्धा चमच लाल मिरची पावडर टाकायची, अर्धा चमच धना पावडर टाकायची आणि इथं एक चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ पण टाकायचं. आणि त्यामध्ये आता आपण दही टाकणार आहोत. इथं दही चार चमचे टाकणार आहोत. आणि कसं आहे मित्रांनो, हे 300 ग्रॅम आपण चिकन घेतलेलं आहे आणि ते पण असं विदाऊट हाडाचं घेतलेलं आहे, कारण बिर्याणी करायची म्हणलं कसं विदाऊट हाडाचं घ्यायचं. हाडाचं घेतलं तरी चालतं, पण शक्यतो विदाऊट हाडाचं घ्यायचं. आता हे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि छान मिश्रण असायला आपण 15-20 मिनिटं मुरून देणार आहोत. तर हे चांगलं कालवल्यानंतर आपण याला चांगलं 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं आणि झाकण ठेवून दिलं तरी चालतं. तर इथे मी गॅसवर एक पातेले ठेवलेलं आहे आणि पातेले चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण तेल ओतणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इथे एक चमचा मी दालडा घेतलेला आहे तो पण टाकायचा. इथं तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता. दालडा हे चांगला असा विरघळून घ्यायचा. तर इथं आपलं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. इथं मी मोठे 5-7 असे कांदे घेतले होते आणि हे बघू शकता मी अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत. तर आपण हे टाकून घ्यायचे लालसर होतोर आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. आपला कांदा चांगला असा लालसर आपण परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेली होती, ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत, जास्त मोठे पण नाही. आणि इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, ती पण टाकायच्या आणि थोडीशी कोथिंबीराची पीठ करून टाकायची. कोथिंबीर पण चांगली अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्या अद्रक लसूण पेज एक चमचे घेतलेले, ती पण टाकायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं. तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं आणि गॅस हा मोठा ठेवायचा, म्हणजे पक्षांचं फ्राय होऊन निघतं. आपलं मस्त असं टोमॅटो पण फ्राय झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे मी गॅस हा बारीक ठेवलेला आहे. तर इथं बघू शकता इथं मी 3 लाल मिरची, खडा मसाले घेतलेले आहेत, सर्व असे मी खडा मसाला घेतलेले आहेत आणि जिरी पण घेतलेली आहे. जिरी, दालचिनी, लवंग, तेजपत्ता सर्व असं घेतलेले आपण आणि छान असा मिक्स करून घ्यायचे. आणि महत्वाचे तुमच्याकडे अजून कोणते जर खडे मसाले असले तर ते पण तुम्ही याच्यात वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये आता आपण जे मसाले असतात ना ते टाकून घ्यायचे. तर इथे मी कांदा मसाला घेतलेला 2 चमचे टाकणार आहे आणि तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं. तर इथं लाल मिरची पावडर 1/2 चमचा टाकणार आहे, थोडीशी हळद टाकायची आणि हे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. कसं आहे मित्रांनो, खूपच छान आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण हैदराबाद चिकन बिर्याणी करणार आहे. त्याच्यामुळे कसं एखादा मसाला कमी जास्त झाला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, चवीला खूपच अशी छान होणार आहे. आता हे चांगलं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत. चिकन टाकल्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो पण टाकायचा. 2 चमचे आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे. सर मीठ पण टाकायचं थोडंसं, कारण का आपण पहिलं पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते कमीच टाकायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं. बघू शकता मसाले टाकले तर कसं मस्त असं कोणी टाकलेला, आता एक छान असं आपण परतून घेणार आहोत. चांगलं असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता आपण इथं मध्यम गॅस करणार आहोत आणि मध्यम गॅस करून आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये असं 5-10 मिनिटं चांगलं असं वापरून घ्यायचं आणि मध्ये आधी असं चेक करायचं, झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीने ते करत राहणार आहोत. आता मी झाकण काढून बघत आहे. तर बघू शकता मस्त अशी तर्री पण सुटलेली आणि मला वाटते आपलं हे चिकन पण असं मस्त की शिजून पण झालेलं असेल त्याच्यामध्ये. तर हे बघा बघू शकता, मी आता तुम्हाला एक कट असं करून दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे आपलं चिकन मस्त असं शिजून पण झालं. कसं आहे मित्रांनो, आपण आधी मध्ये त्याला चेक पण असं केलेलं आहे, म्हणजे 10-15 मिनिटं आपल्या वेळ याच्यामध्ये गेलेल्याची. आता आपण काय करणार आहे, आपण जो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे ना
तो बघू शकता आपण 1/2 किलो असा बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तरी तुम्ही 1/2 किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला होता तर त्याला मी पहिलाच असं उकडून घेतलेला आहे तर काय करायचं असं एक मोठं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये 1/2 पातेला पण पाणी ओतलेलं होतं आणि 1/2 पातेल पाणी ओतल्यानंतर त्याला चांगलं उकळून दिलं पाण्याला त्याच्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर हे तांदूळ स्वच्छ धुतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं आणि चांगलं असं मोठ्या गॅसवर शिजून दिलं तर 1/2 कच्चा असं ही शिजून घ्यायचं आणि मध्ये मध्ये कसं आपण त्याला हलवत राहिलेलं आहे आता व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे आपण काय केलं ते पहिलेच असं शिजून घेतले होते आता याच्यामध्ये आपण ते टाकून घेणार आहे सगळं तर आपण हे थांबा थोडा साईडला घ्या तर इथे मी पूर्ण गॅस हा बारीक केलेला आहे तर आपण हे तांदूळ काय करायचं भात काय करायचं असं व्यवस्थित पीस करून टाकायचं याच्यामध्ये तर हाताच्या सहाय्याने असं व्यवस्थित करायचं आता हे सर्व आपण बिर्याणी तांदूळ याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि ते छान असं एका लेवलला करून घ्यायचं आपल्याला आणि कसं मित्रांनो इथं तुम्ही कोणतं पण बिर्याणीचं बासमती म्हणतो ना आपण तांदूळ तो वापरू शकता आणि याच्यावर आता मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणीची रेसिपी केलेली आहे बघा आणि आता याच्यामध्ये एक ट्विस्ट करणार आहे आपण आता इथं काय करणार आहे आपण आता इथं काय करणार आहे आपण एक चपाती अशी लाटून घेतलेली आहे ते त्याच्यावर आपण अशी तिला कवर करणार आहे कारण दम बिर्याणी म्हटलं ना तर आपण काय करतो शक्यतो करून सर्वजण ताटाच्या साईडने असं गव्हाच्या पिठाचं लेप देतात पण आपण काय केलेलं आहे वरून आता असं गव्हाच्या पिठाचा छान असा त्याला लेप देणार आहे आणि त्याच्यावर असं झाकण ठेवणार आहे आपण आणि गॅस हा बारीक ठेवायचा बरोबर गॅस हा पूर्ण बारीक ठेवायचा आणि याला 5 मिनिटं चांगलं असं झाकण ठेवायचं म्हणजे छान अशी वाफळून निघणार आहे कारण खूपच युनिक आणि वेगळ्या पद्धतीने आपण ही हैदराबादी चिकन बिर्याणीची रेसिपी करणार आहोत तर आपण ही चपाती टाकल्यानंतर काय करायचं असं तेल लावून घ्यायचं तर असं तेल व्यवस्थित हाताच्या सहाय्याने लावून घ्यायचं आहे आणि तेल सर्व साईडने व्यवस्थित लावायचं आणि नंतर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर याच्यावर 5 मिनिटं चांगलं असं झाकण ठेवायचं आणि वाफळून निघतात म्हणजे झालेलं आहे तर मी झाकण काढून घेत आहे तर बघू शकता मित्रांनो मस्त अशी मला वाटते आपली चिकन बिर्याणी वाफलेली आता या असं साईडला काढून घेणार आहे आपण तर बघू शकता भात पण आपला किती असा मस्त आहे की मोकळा झालेला आहे आणि खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मित्रांनो हे केलेली आहे त्याच्यामुळे कसं आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा तर बघू शकता छान असे चिकनचे पण पीस आपले हे झालेले तर मस्त असे वापरून झालेले घरी तुम्ही नक्की ट्राय करा तर बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे आणि त्याच्या खालचं पण बाग तुम्हाला दाखवू शकतो तर बघा असं मस्त पैकी आणि कसं आहे मित्रांनो घरी नक्की ट्राय करा खूपच छान पद्धतीने होणार आहे बघा शकता खूपच सुटसुटीत पण असा झालेला आहे तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद धन्यवाद